Welcome to all of you. This is a SST Udupedia. Myself, Assistant Professor Sachin Phalke, Department of History. Namaskar Vidyarthi Mitrano. Aaj apan SYBA Semester 4 cha pahilya model baddal aaj apan ya thikani abhyas karnar ahot. SYBA cha model 1 madhe apan aaj pahila prashna ya thikani abhyasnar ahot. To manje Turkistancha aadhunikikaran aani kemal pasha. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण तुर्कस्तानच्या भौगोलिक स्थानाबद्दल या ठिकाणी आधी समजून घेऊया. तुर्कस्तानचं भौगोलिक स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुर्कस्तानच्या अनेक सीमा या वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी व्यापलेले आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेला या ठिकाणी रशिया, त्यानंतर इराण, इराक, या ठिकाणी परत सायबेरिया, बल्गेरिया अशा अनेक देशांच्या सीमा या तुर्कस्तानशी लागून आहेत. त्यामुळे आशिया आणि युरोप या खंडाला जोडणारा दुवा म्हणून या ठिकाणी तुर्कस्तान हा देश ओळखला जातो. या देशामध्ये या देशाचं आणखी एक भौगोलिक आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचं धार्मिक वैशिष्ट्य म्हणजे इस्लाम धर्माचा सर्वोच्च धर्मगुरू त्यामुळे खलीफा हा तुर्कस्तानमध्येच असल्याने मुस्लिमांच्या दृष्टीने तुर्कस्तानला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं होतं. तुर्कस्तानचा खलीफा हा संपूर्ण जगातील इस्लाम धर्माचा धर्मगुरू म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. असं हे तुर्कस्तान युरोप खंडामध्ये या ठिकाणी त्यांचं अत्यंत आंतरराष्ट्रीय असं महत्त्व असणारा हा देश म्हणून ओळखला जातो. अशा या तुर्कस्तानमध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी इसवी सन 1876 मध्ये अब्दुल हमीद हा या ठिकाणी तुर्कस्तानचा सुलतान बनला आणि त्याद्वारे सुलतानशाही ही या ठिकाणी तुर्कस्तानमध्ये सुरू झाली. त्याच्या काळात या ठिकाणी कर्जाचा बोजा हा प्रचंड प्रमाणात वाढलेला होता. सुलतान हमीद हा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाची सुद्धा गुणवैशिष्ट्य आपण इथे समजून घेतली पाहिजेत. अब्दुल हमीद हा अत्यंत धूर्त, कुटील आणि जुलमी असा राजकारणी होता. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीमध्ये तुर्कस्तानला अनेक बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक विपन्न अवस्थेला आणि फार मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच तुर्की साम्राज्य हे दुर्बल बनत चाललेलं आपल्याला दिसून येतं. अशा या ठिकाणी सुलतानाच्या अब्दुल हमीदच्या राजवटीमध्ये देशात सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोष फार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याच्या विरोधात वेळोवेळी अनेक वेळा बंड देखील झालेली होती. परंतु देशातील हा जो असंतोष आहे तो दडपण्यासाठी सुलतानाने दहशतवादी मार्गांचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे अब्दुल हमीदच्या या धोरणामुळे तुर्कस्तानात 1908 मध्ये तरुण तुर्कांची राज्यक्रांती घडून आली. सर्वात प्रथम तरुण तुर्क चळवळीची स्थापना कशी झाली यामागे सर्वात प्रथम आपण पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. हा जो अब्दुल हमीद आहे या अब्दुल हमीदा पारंपरिक विचारसरणीचा पुराणमतवादी असल्या कारणामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं तुर्कस्तानचं आधुनिकीकरण होऊ नये या दृष्टिकोनातूनच त्याने ती धोरण राबवलेली होती. त्याचबरोबर पाश्चात्य ज्ञान, पाश्चात्य शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पूर्णपणे विरोध असणारा हा अब्दुल हमीद या ठिकाणी तुर्कस्तानमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुधारणा घडून आणण्यास या ठिकाणी तो तयार नव्हता आणि म्हणूनच या ठिकाणी तुर्कस्तानच्या या सुलताना विरोधात त्याच्या जुलमी राजवटी विरोधात तुर्कस्तानमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली होती आणि याच काळात तुर्कस्तानमधील तरुणांना केमाल पाशा हा एक तरुण नेता या ठिकाणी भेटला. त्यानेच 1905 मध्ये तुर्कस्तानमधल्या अनेक तरुणांना संघटित करून तरुण तुर्क नावाची एक संघटना स्थापन केली आणि याच संघटनेने सुलतानाच्या विरुद्ध बंड उभारलं आणि या ठिकाणी क्रांती घडून आली आणि या क्रांतीमुळे इथे तुर्कस्तानमध्ये फार मोठ्या प्रमाणात आधुनिक विचार, आधुनिक परिवर्तन घडून येण्यास सुरुवात झालेली आहे. अशा रीतीने अब्दुल हमीदची राजवट संपुष्टात येऊन या ठिकाणी 1876 नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी तरुण तुर्क चळवळीच्या आंदोलनामुळे, क्रांतीमुळे सुलतानाला या ठिकाणी तुर्कस्तानची राज्यघटना स्वीकारावी लागली आणि राज्यघटनेनुसार तुर्कस्तानमध्ये प्रजासत्ताक सरकार या ठिकाणी स्थापन झालं. जरी प्रजासत्ताक सरकार स्थापन झालं असलं तरी या ठिकाणी केमालने एक हुकुमशाह या नात्यानेच संपूर्ण प्रशासनाची सूत्र आपल्या हाती घेतलेली होती आणि अशा रीतीने केमालच्या नेतृत्वाखाली तुर्कस्तानचं आधुनिकीकरण घडून आणण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसते.
केमाल पाशा हा या ठिकाणी 1881 मध्ये त्याचा जन्म या ठिकाणी झालेला असताना त्याला लहानपणापासूनच लष्कराच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात आवड होती. आपलं लष्करी विद्यालयामध्ये त्याने आपलं शिक्षण पूर्ण करून नंतर तो या ठिकाणी लष्करामध्ये दाखल झाला आणि कॅप्टन या पदावर विराजमान झाला. वेगवेगळ्या युद्धांमध्ये पहिल्या महायुद्धाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा केमाल पाशाने तुर्कस्तानच्या लष्करामध्ये सहभाग घेऊन आपल्या नेतृत्व गुणाची चुणूक या ठिकाणी दाखवलेली होती. त्याच्या या कामगिरीमुळे केमाल हा तुर्कस्तानमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय देशांमध्ये सुद्धा लोकप्रिय बनला. अशा या केमाल पाशाने तुर्कस्तानचं आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी खूप महत्वाच्या अशा आधुनिक सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. त्यापैकी सगळ्यात प्रथम आणि पहिली महत्वाची सुधारणा म्हणजे राजकीय सुधारणा. तुर्कस्तानला राजकीय बाबतीमध्ये फार महत्व प्राप्त करून देण्यासाठी सर्वात प्रथम त्याने राज्यघटना अंमलात आणली आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून प्रजासत्ताकाची स्थापना केली. त्याचबरोबर तुर्की भाषा ही राजभाषा म्हणून त्याने या ठिकाणी मान्यता दिली आणि इथून पुढे तुर्कस्तानमध्ये तुर्की भाषेलाच राष्ट्रभाषा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. यानंतर तुर्कस्तानमधल्या राजकीय सुधारणांमध्ये त्याने आपलं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळावर आपल्याच पक्षाचे प्रतिनिधित्व निवडून येतील आणि नंतर सत्ता स्थिर राहील अशा दृष्टिकोनातून त्याने आपलं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पुढचं जे या ठिकाणी सुधारणा आहे ती म्हणजे आर्थिक सुधारणा. तुर्कस्तानच्या आधुनिकीकरणात केमाल पाशाने फार अनेक देशांच्या आर्थिक मदतीचा हात या ठिकाणी पुढे केलेला आपल्याला दिसून येतो. या बाबतीमध्ये रशियाने तुर्कस्तानला आधुनिकीकरणाच्या बाबतीमध्ये खूप मोठी आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज त्याचबरोबर अर्थसहाय्य देऊन तुर्कस्तानमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची औद्योगिक विकास घडून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. वेगवेगळे उद्योगधंदे, व्यापार, दळणवळण, रस्ते बांधणी अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तुर्कस्तानचं आधुनिकीकरण घडून आणण्यास केमाल पाशाने आपला या ठिकाणी विकास घडून आलेला दिसून येतो. याचबरोबर तिसरं आणि सर्वात महत्वाचं सुधारणा म्हणजे शेतीविषयक सुधारणा. औद्योगिकरणाच्या सोबत या औद्योगिकरणासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात मिळावा यासाठी तुर्कस्तानमध्ये केमाल पाशाने शेतीविषयक सुधारणा देखील केलेल्या आपल्याला दिसतात. आतापर्यंत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जात होती तिचं रूपांतर त्याने आधुनिक पद्धतीच्या शेती यंत्रणेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. शेतकऱ्यांसाठी कर्ज, बी बियाणे, खत अशा माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी मदत करून मोठ्या प्रमाणात लागवडीखालील जमीन या ठिकाणी तुर्कस्तानमध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केमाल पाशाने केलेला दिसतो. त्यामुळे केमाल पाशाच्या कारकिर्दीत या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली आली आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात तुर्कस्तानमध्ये शेती उत्पादनं वाढली आणि तुर्कस्तान हा एक स्वावलंबी या ठिकाणी देश बनलेला आपल्याला दिसून येतो. तुर्कस्तानमध्ये गहू, तांदूळ, साखर, तंबाखू यासारख्या पदार्थांचा या अन्नधान्याची उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढली आणि तुर्कस्तान हा स्वावलंबी बनला. यानंतर चौथं आणि सगळ्यात महत्वाच्या सुधारणा तुर्कस्तानच्या आधुनिकीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे स्त्रियांच्या जीवनात सुधारणा. इथे आतापर्यंत तुर्कस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होत होते, त्यांचं शोषण केलं जात होतं, परंतु केमाल पाशाच्या कारकिर्दीत स्त्रियांना मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचं स्थान देण्यात आलं. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना देखील वारसा हक्क, संपत्तीमध्ये अधिकार आणि त्याचबरोबर मतदानाचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला. विवाहाचं योग्य वय म्हणून पुरुषांचं वय 18 आणि महिलांचं वय 17 करून या ठिकाणी विवाहाचा संमती कायदा सुद्धा या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा देखील सामाजिक दर्जा वाढला आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना देखील महत्वाचं स्थान प्राप्त झालं. यानंतर शैक्षणिक सुधारणांमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. शैक्षणिक सुधारणांमध्ये आपल्याला दिसून येतं की तुर्कस्तानमध्ये 90% जनता ही निरक्षर होती आणि अशा या निरक्षरतेमुळे कुठल्याही प्रकारचा विकास, आधुनिकीकरण होण्यास फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली होती. त्यामुळे तुर्कस्तानला साक्षर बनवण्यासाठी केमाल पाशाने मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारची महाविद्यालय, शाळा आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि अंकारा या ठिकाणी विद्यापीठाची देखील स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या या शैक्षणिक सुधारणांमुळे पाश्चात्य ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणात तुर्कस्तानमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर परराष्ट्रीय धोरण यामध्ये सुधारणा करत असताना
तुर्कस्तान मध्ये केमाल पाशाने आपलं परराष्ट्रीय धोरण देखील मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी केलेलं आपल्याला दिसतं. आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत त्याने नेहमी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. रशिया आणि इतर देशांसोबत सुद्धा त्याने आपले मैत्री संबंध टिकवलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा रीतीने तुर्कस्तानमध्ये आधुनिकीकरण घडवून आणण्यास केमाल पाशाची भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका म्हणून ओळखली जाते. म्हणूनच केमाल पाशाच्या या नेतृत्वामुळे, त्याच्या कर्तृत्वामुळे, त्याने केलेल्या तुर्कस्तानच्या आधुनिकीकरणामुळे आणि त्याचबरोबर तुर्कस्तानचा झालेला कायापालट या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुर्कस्तानच्या जनतेने केमाल पाशाच्या या कलागुणांमुळे, त्याच्या नेतृत्व कौशल्यामुळे त्याला आता तुर्क ही पदवी बहाल केली. आता तुर्क म्हणजेच राष्ट्रपिता आणि या राष्ट्रपिता म्हणून केमाल या ठिकाणी ओळखला जाऊ लागला. अशा या तुर्कस्तानच्या आधुनिकीकरणात केमाल पाशाच्या सुधारणा, त्याने केलेली कामगिरी आणि त्याचं कार्य हे अनन्य महत्वाचं म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. धन्यवाद.